हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। कमी साहित्यात एकदम चविष्ट भाजी आज आपल्याला करायची आहे। झटपट होणारी बटाटा घेवड्याची अगदी मस्त छान सुकी भाजी आज आपल्याला करायची आहे। ही भाजी एकदम साधी सोपी आहे। या भाजीमध्ये आपण फार काही मसाले वापरणार नाही, फक्त तिखट मिठाचा वापर आपण यामध्ये करणार आहोत। चला तर मग बटाटा घेवड्याची सुकी भाजी कशी करायची ते आपण पाहूया। आपल्या बटाटा घेवड्याच्या भाजीसाठी आपण 3 बटाटे अशा पद्धतीने साल काढून लांब लांब काप करून घेतलेले, 250 ग्रॅम घेवडा घेतलेला आहे, त्याचेही असे लांबट काप करून घेतलेले आपण क्लोजअप मध्ये दाखवते। 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याचे असे मध्यम साईजचे उभे काप करून घेतलेले आहे आपण। बटाटे काळे पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवलेले। आता बटाटे पाण्यातून आपण काढून घेऊ। जेव्हा भाजी करायची आपल्याला तेव्हाच पाण्यातून काढायचे। आपण जाडपुडाचं पॅन तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 टेबल स्पून तेल टाकूया। बटाट्याच्या पोळी आपण एकदम कोरडे करून घेतलेले आहे, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते उडत नाही म्हणून करायचं असं। आता तेलात टाकूया। 3 मिनिट आता बटाट्याच्या पोळी या तेलावर आपण परतून घेऊ छानपैकी। 3 मिनिट आपण बटाट्याच्या पोळी छान परतून घेतल्या। अशा पद्धतीनं बटाट्याच्या पोळी परतून घेतल्या की भाजीमध्ये बटाट्याच्या पोळी एकदम मस्त लागतात। आता यामध्ये आपण घेवडा टाकू। आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, त्यामुळे भाजीची चव एकदम छान लागते। 1/2 टीस्पून हळद टाकायची यामध्ये। आपण मिक्स करून एखादा मिनिट भर परतला। आपण आता यावर झाकण ठेवू, गॅस कमी करू। 5 मिनिट याला आपण वाफ काढून घेऊ, पण मध्ये उघडून बघायचं आणि हलवून द्यायचंय, कारण यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही। 6 मिनिट झाले बघा, मध्ये उघडून पाहिलं तुम्ही एकदा, एकदम छान परतून घ्यायची। अशा पद्धतीने परतून घेतली की आपली भाजी एकदम मस्त होते बघा। आता यामध्ये आपण मीठ टाकू। 1 टीस्पून मीठ टाकते, आवश्यक वाटलं तर नंतर टाकू। आपण मिक्स करून देऊ आणि 2-3 मिनिट पुन्हा वाफून घेऊ। 3 मिनिट झाले बघा, घेवडा आणि बटाटा आपला शिजत आलेला आहे। आता मग दाखवते या पद्धतीने मी घेवडा, जास्त आपल्याला शिजवायचे नाही। कांदा तिखट टाकणार आहे, त्याच्याबरोबरही आपल्याला परतायचे। आता काढून ठेवू आपण। दुसरं भांडं घेतलंय आपण, 1 टेबल स्पून तेल टाकू, 1 टीस्पून मोहरी टाकू। आता तेलामध्ये मोहरी छान फुटली, आता 1 टीस्पून आपण जिरे टाकू। 7-8 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक कापून घेतलेले, त्याही टाकू। आता लसूण गुलाबी रंगावर परतून घेऊ चांगला। लसूण परतला, आता कांदा टाकू। कांदा आपल्याला लालसर नाही परतायचा, किंचित मऊ करून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतावा म्हणून थोडं मीठ टाकूया। कांदा आपण मिनिटभर परतला, त्यावर आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू। कांद्याला आपण 2 मिनिट वाफ काढून घेतली। कांदा कच्चा नाही लागला पाहिजे भाजीमध्ये, एवढं करायचं। अजून 2 मिनिट आपण कांदा परतून घेऊ चांगला। बघा कांदा आपण मऊ करून घेतला। 8-10 कढीपत्त्याची पानं टाकू, 2 हिरव्या मिरच्या, हे मिक्स करून देऊ। 1/2 टीस्पून आपल्याला तिखट टाकायचं आहे, 1/2 टीस्पून धनेपूट टाकायचे। बघा आपण काहीच टाकलं नाही, फक्त तिखट मीठ धनेपूट जिरे मोहरी लसूण कांदा, एवढं कमी साहित्य वापरलं आणि आपली भाजी एकदम मस्त होणार आहे। आता घेवडा आणि बटाटे आपण परतून घेतले होते, ते आपण आता गॅसवर ठेवलेले। कांदा आणि तिखट हे जे परतून घेतलं आपण साहित्य, हे यामध्ये टाकू। आता तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नसला तरी सुद्धा ही भाजी छान होते। मिक्स करून देऊ हे साहित्य सगळं। थोडीशी कोथिंबीर टाकू, 2 मिनिट याला चांगलं परतून घेऊ। तुम्हाला दाखवते मी आता आपला घेवडा शिजला की नाही। जास्त शिजवायचं असेल तर शिजू शकतो, एकदम छान झालं। बटाटाही दाखवते मी तुम्हाला, बटाटाही शिजलं बघा। आपली घेवडा बटाट्याची भाजी तयार झाली, एकदम मस्त भाजी तयार झालेली। तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते, एकदम छान बटाट्याचे अजिबात तुकडेही झालेले आणि चवीला तर एकदम मस्त लागते ही भाजी। आपल्या भाजीला छान स्वाद यावा म्हणून आपण 1 टीस्पून चिली फ्लेक्स टाकतोय, एकदम छान चव येते। मिक्स करून देऊया।
चिली फ्लेक्स टाकल्यानंतर एक मिनिट परत ते मी फक्त बघा बटाट्याच्या फोडी आपल्या एकदम अखंड राहिले तर डिशमध्ये काढून घेऊ भाजी आपण. ज्यांना घेवडा आवडत नाही ते आवडीने खातील अशी छान भाजी तयार झाली आहे. घेवडा बटाट्याची एकदम मस्त झकास सुकी भाजी तयार आहे. आपण तेलावर परतल्यामुळे त्याची चव एकदमच मस्त लागते. 15 मिनिटात आपली भाजी तयार होते. पुन्हा भेटू अशाच मस्त छान रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.